आणि आताची एक मोठी बातमी समोर येते आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीकडून चौकशीसाठी हजर राहण्याचं सांगण्यात आलंय. आज 11 वाजता ते ईडी कार्यालयामध्ये चौकशीसाठी उपस्थित राहणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी असं सांगितलंय की ईडीच्या कारवाईला चौकशीला संपूर्णपणे सहकार्य करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते नवाब मलिक गेल्या अनेक महिन्यांपासून ईडीच्या कारवाईनंतर ते तुरुंगामध्ये आहेत. अद्यापही त्यांना जामीन मिळालेला नाही. त्याच्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना नोटीस आणि त्यांना चौकशीसाठी आज 11 वाजता ईडी कार्यालयामध्ये हजर राहण्याचं सांगण्यात आलंय. जयंत पाटील आज 11 वाजता ईडी कार्यालयामध्ये चौकशीसाठी हजर राहणार आहेत. त्यामुळे चौकशीमध्ये जर काही निष्पन्न झालं तर जयंत पाटील यांना अटक होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जाते आहे. त्यामुळे जयंत पाटील यांना अटक होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.